आणि आता अजून एक मोठी बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरती गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा सध्या करण्यात आलेली आहे. तर आज पहिली गाडी या ठिकाणी सुटणार आहे. 5 सप्टेंबरपर्यंत 162 गाड्या या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. लवकरच या ठिकाणी अधिकृत वेळापत्रक सुद्धा या गाड्यांचं जाहीर होणार आहे. तर आज पहिली गाडी सुटणार आहे. पाच सप्टेंबरपर्यंत 162 गाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्य सरकारचा हा मोठा निर्णय सध्या पाहायला मिळतोय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोकणामध्ये जाण्यासाठी आता 162 गाड्या 5 सप्टेंबरपर्यंत सोडण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिना सणांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि या महिन्यामध्ये आता कोकणात जाण्यासाठी 162 रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. तर आज पहिली गाडी देखील या ठिकाणी धावणार आहे. बद्दलचं वेळापत्रक सुद्धा जाहीर होणार आहे, जे की अधिकृत वेळापत्रक असणार आहे. तर गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही गाडींची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कोकणवासियांसाठी सुद्धा मोठी खुशखबरी या ठिकाणी म्हणता येईल. कोकण रेल्वे मार्गावरती गणेशोत्सवासाठी आता विशेष गाड्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. 14 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर अशा दिवसांमध्ये 162 गाड्या या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. तर आज पहिली गाडी धावणार, विशेष गाड्यांची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या ट्रेन्स धावणार आहेत. आज पहिली गाडी खरं तर धावणार आहे. या काळामध्ये 82 अप तर 82 डाऊन अशा एकूण 162 ट्रेन्स कोकण रेल्वे मार्गावरती धावणार आहेत. तर मध्य रेल्वेकडनं अधिकृत वेळापत्रक सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलं, काही वेळातच ते समोर येईल. तर कोरोनाचं विघ्न आल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या अनेक चाकरमान्यांची निराशा झालेली होती, मात्र कोकण रेल्वेच्या ह्या घोषणेमुळे आता त्यांना दिलासा देखील मिळालेला आहे. याबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत गोडसे आहेत. प्रशांत, काय सांगाल, खरोखरच खुश खबर आहे. कोकण रेल्वे मार्गावरती आता गणेशोत्सवासाठी खास चाकरमान्यांसाठी या गाड्या सोडण्यात येत आहेत, काय सांगाल? अगदी बरोबर आहे ऋतुजा. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की कोकणवासियांसाठी गणपती बाप्पा पावला आहे, तेच खरं झालंय. कारण की ज्या पद्धतीने मुंबईतून अनेक जण हे चाकरमाने हे गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडनं बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र रेल्वे या स्पेशल ट्रेन कधी सुरू करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. त्यानुसार आज 162 ट्रेन ये जा करणार आहे. मध्य रेल्वेची ही व्यवस्था असणार आहे. ही जी रेल्वेची जी कोच असणार, ह्या 24 बोगींची कोच ही ट्रेन असणार आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे की या कन्फर्म तिकीट ज्यांचं असेल त्यांना या रेल्वेतनं प्रवास करता येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोविडची जी नियमावली त्यानुसार सॅनिटायझर सॅनिटायझेशन करणं हे गरजेचं असणार आहे. आणि त्या पद्धतीने कोकणवासियांसाठी खूपच ही आनंदाची गोष्ट म्हणता येईल ऋतुजा. नक्कीच, अगदी बरोबर आहे. धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आज पहिली गाडी या ठिकाणी सुटणार आहे. आणि अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत शिवाजी सुतार हे रेल्वे पीआरओ आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, 5 सप्टेंबरपर्यंत 162 गाड्या धावणार आहेत, वेळापत्रक सुद्धा जाहीर होईल, नेमकं काय असेल हे वेळापत्रक? यामध्ये पहा, आम्ही वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. आमची जी अधिकृत वेबसाईट आहे सेंट्रल रेल्वेची, त्यावरती हे वेळापत्रक जे आहे आम्ही टाकलेलं आहे. मध्य रेल्वेतून आम्ही 162 सर्व्हिसेस ज्या आहेत येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा गाड्या आहोत. उद्यापासून बुकिंग ही उद्यापासून सुरू होईल या गाड्यांचं. आणि कोविडचे सगळे जे नियम आहेत त्यामध्ये मग स्टेट गव्हर्नमेंटची नियमावली आहे किंवा एमएचएची जी नियमावली आहे त्यानुसार जे कन्फर्म तिकीट होल्डर आहेत ज्यांचे तिकीट कन्फर्म आहेत अशाच प्रवाशांना जे आहे स्टेशन परिसर परवानगी, त्यांचं प्रॉपर थर्मल स्क्रीनिंग करून त्यांचे ट्रेनमध्ये जे आहे त्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जाईल. साधारण किती प्रवासी प्रवास करू शकणार आहे त्या ठिकाणी? या ठिकाणी ज्या ट्रेन आम्ही प्लॅन केली आहे त्या 24 बोगीच्या ट्रेन्स आहेत. आणि 24 बोगीमध्ये जास्तीत जास्त आम्ही स्लीपरचे कोचेस ऍड केले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त प्रवासी जे आहेत ते जे आहेत ट्रॅव्हल करू शकतात. आवाज येतोय तुम्हाला? हा, आवाज येतोय का? तर धन्यवाद. बोला बोला बोला.
यामध्ये टोटल 24 डब्यांच्या गाड्या आहेत, ज्यामध्ये जास्तीत जास्त स्लीपर कोचेस आहेत आणि प्रवाशांनी जास्तीत जास्त प्रवासी घेऊन जाण्याची जास्तीत सोय केलेली आहे. बरोबर, धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आता लवकरच अधिकृत वेळापत्रक जाहीर होत आहे आणि आता खरोखरच साखरमान्यांना गणपती बाप्पा पावल्याचं सध्या समोर येते. सरकारकडून आता विशेष गाड्यांची सुद्धा या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. 15-14 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर ह्या वेळामध्ये 162 गाड्या त्या ठिकाणी कोकण मुंबई ह्या मार्गावरती धावणार आहेत.